ते 6 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे या दोन मित्रपक्षांचं जुळतंय का आणि एकत्र सत्ता स्थापन करतायत का की या दोघांचे मार्ग वेगळे असणार आहेत. धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आदित्य ठाकरे सध्या लहान आहे, त्यांचा अनुभव कमी आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतचा आग्रह शिवसेनेनं सोडावा असं मत रामदास आठवले यांनी मांडलंय. तसंच अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये संजय राऊत यांचा काय स्वार्थ आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेनं सत्ता स्थापनेबाबत मांडलेल्या भूमिकेवर आठवलेंना विचारलं असता त्यांनी हे मत व्यक्त केलंय. शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी अडून बसली आणि अशातच आता शिवसेनेनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मिळून सरकार स्थापन करतील अशा राजकीय चर्चांना ऊत आला असताना रामदास आठवले जे भारतीय जनता पार्टीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या वक्तव्याला एक महत्त्व आलं आहे. सर, काय वाटतं, शिवसेना आणि काँग्रेस मिळून ही सरकार स्थापन करावी का? मला असं वाटतं की शिवसेना जी आहे ती शिवसेना अनेक वर्ष 30-35 वर्ष BJP सोबत राहिलेली आहे आणि काँग्रेसचा विरोध करत करत ती इथपर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे त्या काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणे अत्यंत अयोग्य आहे. तो अननॅचरल अशा पद्धतीचा अलायन्स होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रसारणा होणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेससोबत जाण्याचा बिलकुल विचार शिवसेनेने करू नये आणि मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी आग्रह सोडला पाहिजे. कारण आदित्य हा अजून लहान आहे, त्याला सगळ्या महाराष्ट्राचा राज्य चालवण्याचा अनुभव थोडासा असायला हवा. तर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा जो आग्रह आहे तो सोडून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा द्यावा आणि BJP ने दिलेला जो डेप्युटी CM आणि 16 मंत्र्यांचा प्रस्ताव आहे, दिल्लीमध्ये 1 मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव आहे, तर अशा पद्धतीच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. तर एकीकडे रामदास आठवले ज्यांचा वेळोवेळी हाच प्रयत्न राहिला की शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची युती अतूट राहावी आणि यासाठी आता सुद्धा ते प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ अनालिस्ट प्रवीण शेट्टी, अक्षय कुडकेलवार, News18 लोकमत, मुंबई. यानंतर अहमदनगर मधून एक ब्रेकिंग बातमी आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी आज जामखेडमध्ये विजय रॅली काढण्यात आली होती आणि यात्रेला या विजय रॅलीला मोठा तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजयी झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली काढण्यात आली. निकालानंतर रोहित पवार यांनी व्यक्तिगत गाठीभेटी घेतल्या होत्या आज जामखेडमध्ये, तर उद्या कर्जतमध्ये पुन्हा एकदा रॅली काढण्यात येणार आहे. अधिक माहिती घेऊया साहेबराव कोकणे, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, आपण बघतोय जामखेडमध्ये एक विजय रॅली होते, राष्ट्रवादीचा जल्लोष बघताना आपल्याला निकालापासूनच JCB मशीन खूप दिसत आहेत, काय सांगशील या सगळ्या विजय यात्रेबद्दल? या निवडणुकांचं वैशिष्ट्य राहिलं आहे की पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी JCB मशीननी मुला दोन किंवा JCB बसून जाणं हे सॅड झालेलं आहे. परंतु कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गेले 25 वर्षे BJP सत्ता होती, कारण 15 वर्ष शिवसेना आणि दोन टर्मला जे आहेत ते राम शिंदे अहमदनगरचे पालकमंत्री हे आमदार होते. त्यांना त्यामध्ये त्यांचा पराभव करून तेव्हा मोठ्या प्रकारे विजय झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीला प्रथमच हा पालिकेला जिंकले होते हे चाललेलं आहे. त्यामुळं विजय करणं साधिक आहे, कारण अनेक वर्ष त्यांचे कार्यकर्ते प्रतिव्यक्त करत होते की आपल्या पक्षाचा आमदार तिथे कधी होईल. विशेषतः या सगळ्या निवडणुकांमध्ये जामखेडमध्ये तरुणांचा सहभाग हा पहिल्यापासून होता, आजही त्या ठिकाणी रॅली काढलेली आहे. त्या ठिकाणी तरुण मोठ्या पावणावरती आहे जामखेडकर आहेत, कारण हे कर जामखेड हे दोन तालुके एक मतदारसंघ आहेत. त्यामुळं ज्या दिवशी विजय त्यांचा डिक्लेअर झाला त्या दिवशी तिथं कर्जमध्ये रॅली काढली होती, छोटीशी रॅली गेली होती. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने जेव्हा ते मुंबईवरून आज पुन्हा आले त्यावेळेस आज कर्जतमध्ये रॅली काढली, जामखेडमध्ये रॅली काढलेली आहे आणि राम शिंदे हे कर्जमध्ये राहतात. त्यामुळे या रॅलीकडे त्या दृष्टीने पाहिलं जातं, कारण जामखेडमध्ये राम शिंदेना हरवून त्यामुळे तिथे ही रॅली पाहिलं जातं आणि उद्या मात्र कर्जतमध्ये ही रॅली पुन्हा येणार आहे.